नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, येणारे राज्यात 4 दिवस पावसाचे, येत्या 3 ते 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत वर्तवण्यात आला आहे। काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। याआधीच हवामान विभागाने राज्यात 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता। प्रामुख्याने मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे। राज्यात औरंगाबाद, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला यासारख्या भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने गेले काही तासापूर्वी वर्तवला होता। त्यानुसार काही भागात पावसाची चांगली हजेरी लागली आहे। पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगरचा काही भाग, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या भागातही पावसाची गेल्या काही तासात चांगली हजेरी लावलेली आहे। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे। पनवेल आणि नवी मुंबईत काही भागात हलक्या सरी गेल्या काही तासात अनुभवायला मिळाल्या आहेत। तसेच मुंबईत वातावरण काही अंशी ढगाळ राहिले। मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये हलक्या सरीचा वर्षा उपनगरातील काही भागामध्ये झालेला आहे। यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी हजेरी लागली आहे। त्यामध्ये विदर्भातील काही भागांचा समावेश आहे, तर मराठवाड्यात काही भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे। ओरीत मान्सूनच्या हंगामात या जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे। यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे हवामान विभागाने जारी केल्याप्रमाणे यंदा मान्सूनचा राज्यातील अनेक भागात समाधानकारक असा झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात येणारे 4 दिवस पावसाचे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।